नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. महाबळेश्वर येथील प्रशासकीय अधिकारी वर्गाची राष्ट्रवादी नेत्यांच्या फार्म हाऊसवर ऑन ड्युटी 31 साजरी. जिल्हाधिकारी लक्ष देतील काय याबाबत सविस्तर वृत्त. महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तहसीलदार कार्यालय पंचायत समिती PWDMSB आरोग्य विभाग पाणीपुरवठा यामधील सर्व शासकीय अधिकारी 11 ते 5 वेळेमध्ये कार्यालय उघडे अधिकारी गायब अशी स्थिती पाहावयास मिळाली. झोलाची खिंड ते आचली रोडवर एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या फार्म हाऊसवर हे सर्व अधिकारी पार्टीमध्ये रंगली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर तालुक्यातील प्रशासकीय कार्यालय चालतात याची सत्यता समोर आली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मधुकर बीरामने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. JKN न्यूजकरिता दिलीप वाघमारे, लोणंद. नमस्कार, मी जगन्नाथ भिलारे, किसान मोर्चा अध्यक्ष भाजपचा महाबळेश्वर तालुका. काल मी महाबळेश्वरला तहसीलदारमध्ये माझे काही काम होतं, अर्ज गेलेले चौकशीला अर्ज आलेले पाहण्यासाठी गेलो होतो. त्या ऑफिस कार्यालयामध्ये कोणीही एकही माणूस आम्हाला मिळाला नाही. त्यानंतर आम्ही बांधकाम विभागात गेलो. बांधकाम विभागात कोण नव्हतं. नंतर संध्याकाळी 4 वाजता ती अधिकारी तिथं आली आणि पंचायत समितीत गेलो. पंचायत समिती महाराष्ट्र तिथेही कोणीही हजर नव्हतं. सगळे एक शिपाई फक्त तिथं कोणी हजर होता. त्यामुळे हे सगळं मनमानी कारभार चाललेला आहे. महाबळेश्वर तालुक्यामध्ये सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चाललेला असून लोकांना त्याचा नाहक त्रास होतो. आणि यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो. ते निवेदन देऊन आता बाहेर आलो. नमस्कार, मी मधुकर विष्णू बिरामणे, भाजप तालुका अध्यक्ष महाबळेश्वर. काल माझी वैयक्तिक तारीख होती तहसीलदार ऑफिसमध्ये, त्यासाठी मी काल तहसीलदार ऑफिसला 11 वाजता गेलो होतो. त्यावेळेला तिथे बऱ्याचशा तिथं अधिकारी उपस्थित नव्हते. आम्ही 2 वाजेपर्यंत थांबलो. त्यानंतर तिथले जे शिपाई आहेत त्यांना सांगितलं की आमची आज तारीख दिलेली आहे आम्हाला आणि आज इथं कोण उपस्थित नाही आहे. तर त्यांनी सांगितलं की सगळे अधिकारी एका फार्म हाऊसमध्ये जेवायला गेलेले आहेत आणि मॅडमचा पण फोन लागत नाही आहे. आम्ही आमच्याबरोबर बरेचसे बाकीचे दावेदार लोक आले होते, वकील आले होते आणि एका संस्थेचे बँकेचे कर्मचारी पण त्यांचा काहीतरी विषय होते त्यासाठी आले होते. तर सगळे लोक 2 वाजेपर्यंत आम्ही थांबून राहिलो. बाकी शेतकरी वर्ग त्या भागातून काही वैयक्तिक गाड्या करून ST चालू नसल्यामुळं भाड्याच्या गाड्या करून लोक तिथं आले होते. पण सगळे बाहेर बसून आले होते. पण त्यांना उत्तर द्यायला तिथं कोण सक्षम अधिकारी नव्हता. एक शिपाई तिथं फक्त होता, बाकी कोणीही सक्षम अधिकारी तिथं उपस्थित नव्हता. आणि त्यावेळेला त्या शिपाईने फक्त सांगितलं की आढावा बैठक आणि जेवणाचा कार्यक्रम आहे, ते सगळे फार्म हाऊस आहेत, तर तुम्हाला हे काही 5 वाजेशिवाय भेटणार नाही आहे. तर आम्ही तिथं बसून राहिलो 2 वाजेपर्यंत. पण आम्हाला तिथं काही कोणी अधिकारी आलेलं नाही आहे. 2 वाजेनंतर आम्ही BDO ऑफिसला गेलो आमच्या कामासाठी दुसऱ्या. त्यावेळेला BDO ऑफिसमध्ये पण कर्मचारी उपस्थित नव्हते. तिथं फक्त एक शिपाई होता. BDO ऑफिसर असतील किंवा गट शिक्षण अधिकारी असतील, उपगट शिक्षण अधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील, कोणी तिथं उपस्थित नव्हता. तिथंसुद्धा सगळे खर्च आणि टेबल सगळे रिकामे होते. तिथंसुद्धा बरेचसे शेतकरी वर्ग असेल तिथं ताटकळत उभा होता. पण उत्तर द्यायला तिथं कोणी उपस्थित नव्हते. एक शिपाई फक्त होता. त्यांनीसुद्धा सांगितलं आम्हाला की संबंधित सगळे अधिकारी हे एका राष्ट्रवादी नेत्याच्या फार्म हाऊस होते, जेवणाची पार्टी आहे तिकडे गेलेले आहेत. त्यानंतर आम्ही हे जे राष्ट्रवादीची लोकांशी यांची जी जवळीक आहे ती वर्षानुवर्ष जवळीक आहे आणि हे अशी लोकांमध्ये चर्चा होत आहे. पण कालच्याला हे पुरावणीशी सिद्ध झालं की हे जे मावशी तालुक्यात सगळे अधिकारी आहेत, पाणीपुरवठ्याचे विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे, वीज विभागाचे अधिकारी, PWDMSE अधिकारी, सगळे अधिकारी त्या फार्म हाऊसवरती उपस्थित होते आणि सगळ्या अधिकाऱ्यांचा ह्या राष्ट्रवादी नेत्याशी संपर्क आहे आणि हे फक्त राष्ट्रवादी नेत्याचं काम करतात. बऱ्याच वेळेला आरोप होत असतो पण आता हा पुरवणीशी सिद्ध झालेला आरोप आहे. आणि मावशीमध्ये तहसील कार्यालय, BDO ऑफिस किंवा बाकीची जी सरकारी कार्यालय आहेत ही सर्वसामान्य लोकांसाठी नसून फक्त राष्ट्रवादीच्या लोकांसाठी बांधील आहेत हे कालच्या घटनेने दिसून येत आहे. आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आता हे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी ह्याची सखोल चौकशी करावी आणि यांच्यावरती निलंबनाची कारवाई, कडक कारवाई करावी अशी आम्ही त्यांना सखोल चौकशी करून मागणी केलेली आहे.